यावर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक अनेक अर्थानं महत्वाची आणि संस्मरणीय असेल यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अभूतपूर्व गर्दी झाली अनेक वर्ष प्रबोधन करून सुद्धा डॉल्बी वाजलाच एकीकडं अशी परिस्थिती असताना दुसरीकडं मात्र पर्यावरणाच्या अनुषंगाने आशादायी चित्र आहे कारण यंदा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चार लाख तेवीस हजार घरगुती गणेश मूर्तींचं कृत्रिम कुंडात विसर्जन झालं शिवाय अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच मंडळांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करणं टाळलं तर पंधराशे टन पेक्षा अधिक निर्माल्य नदी तलावात विसर्जित न होता शासकीय यंत्रणेकडं जमा झालं एकूणच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून सुरू झालेली मूर्ती आणि निर्माल्यदान चळवळ कोल्हापूरकरांनी पूर्णपणे स्वीकारल्याचा दिसून येत आहे अगदी पाच वर्षापूर्वी अनंत चतुर्दशीला पंचगंगा नदीवर प्रचंड गर्दी असायची एका पाठोपाठ एक येणाऱ्या भल्या मोठ्या गणेशमूर्ती पंचगंगेच्या पाण्यात विसर्जित व्हायच्या पण यंदा मात्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्ती पंचगंगेकडं आल्याच नाहीत त्यामुळं अगदी अनंत चतुर्दशीला सुद्धा पंचगंगा नदी परिसरात शुकशुकाट होता खऱ्या अर्थानं यंदा पंचगंगेनं मोकळा श्वास घेतला कोल्हापूरकरांच्या सामाजिक जाणीवेचं हे यश म्हणावं लागेल आपले तलाव आपली नदी आपण स्वच्छ ठेवली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं नक्कीच आशादायी आहे वास्तविक उदय गायकवाड अनिल चौगुले मधुकर बाचुळकर उदय कुलकर्णी यांच्यासह निसर्ग मित्र आणि विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली निर्माल्य पाण्यात टाकू नका असं लोकांना आवाहन केलंय त्यानंतर गणेशमूर्तींची वाढती संख्या आणि आकार लक्षात घेऊन शिवाय जलप्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन कोल्हापुरातून मूर्तीदान चळवळीची पायाभरणी झाली रंकाळा तलावासह पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित करू नका मूर्ती दान करा असं आवाहन केलं जायचं सुरुवातीला भक्तिभावानं पुजलेली गणेश मूर्ती दान करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हातात सोपवायला लोक तयार नव्हते कालांतरानं कृत्रिम विसर्जन कुंडाचा पर्याय समोर आला त्याला मात्र लोकांचा प्रतिसाद मिळू लागला बघता बघता कोल्हापूर शहरात प्रत्येक प्रभागात कृत्रिम विसर्जन कुंड तयार होऊ लागले आणि बहुसंख्या घरगुती गणेश मूर्ती या कुंडातच विसर्जित होऊ लागल्या कोरोना नंतरच्या काळात प्रशासनानं सर्व तलाव आणि नदीतील मूर्ती विसर्जनाला प्रतिबंध घातला त्याला काही लोकांचा विरोध होता किंवा आहे पण आपले जलसाठे आपणच सुरक्षित ठेवले पाहिजेत ही भावना कोल्हापूरकरांनी उचलून धरली त्यामुळंच यंदा जिल्ह्यातील सुमारे चार लाख तेवीस हजार मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित झाल्या केवळ अनंत चतुर्दशी दिवशी शहरातील सार्वजनिक मंडळांच्या एक हजार चौदा मूर्ती आणि घरगुती गणेशाच्या एक हजार अष्ट्याहत्तर मूर्ती अशा एकूण दोन हजार ब्याण्णव गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित झाल्या तर पाचव्या दिवशी कोल्हापूर शहरातील शहात्तर हजार इचलकरंजीतील वीस हजार सुमारे बाराशे गावातून दोन लाख एक्क्याऐंशी हजार आणि नगरपालिका क्षेत्रातील चव्वेचाळीस हजार तीनशे सात मूर्तींचं कृत्रिम कुंडात विसर्जन झालं याशिवाय जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी घरच्या घरीच एखाद्या बादलीत किंवा हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन केलं तर जिल्ह्यातील दीडशे पेक्षा अधिक मंडळांनी आता कायमस्वरूपी फायबरच्या गणेशमूर्ती बनवल्या असून त्यांचं विसर्जन करण्याचा प्रश्नच येत नाही पर्यावरण संरक्षणासाठी कोल्हापूरकरांनी दाखवलेली ही जाणीव संपूर्ण देशात पथदर्शी आहे याशिवाय यंदा सुमारे दीड हजार टन पेक्षा अधिक निर्माल्य नदी किंवा तलावात विसर्जित झालं नाही त्यातील सुमारे तीनशे टन निर्माल्यापासून खत निर्मिती होणार आहे या सगळ्या परिस्थितीत कोल्हापूरकरांनी पर्यावरणाचा विचार करून जाणीवपूर्वक एक पाऊल पुढं टाकल्याचं दिसून येत पस्तीस वर्षापूर्वी कोल्हापुरात सुरू झालेली पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची चळवळ आता चांगलीच रुजल्याचं दिसून येत म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोल्हापूरचं कौतुक केलंय एखादी गोष्ट कोल्हापूरकरांना पटली तर त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो हे यातून स्पष्ट झालंय याच पद्धतीनं आता डॉल्बी मुक्त मिरवणूक मुक्त मिरवणूक आणि गर्दी कमी करण्यासाठी मिरवणुकीचा पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी या मुद्द्यांवर कोल्हापूरकरांनी एकी दाखवणं अपेक्षित आहे